शब्द ठरू दे खरा आणि भविष्य काळामध्ये महेश गायकवाडांच्या डोळीवर असू दे आमदाराचा तुरा, भविष्य काळामध्ये महेश दादांच्या डोळीवर असू दे आमदाराचा तुरा। एकदा डोळ जळजळा आलेल्या मान्यवरांसाठी आणि अंतर पुढचा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत आपल्या समोर, अर्थात सुंदरस नृत्य सादर करण्यासाठी आरोही आणि अंकिता। धन्यवाद। या दरम्यान काही मान्यवर आलेले आहेत, या परफॉर्मन्स नंतर जय विनायक पार्क सोसायटीच्या महिला सदस्यांना विनंती करेन, कृपया आपण मंचासमोर येऊन उभं राहायचं आहे, आपल्याला इथे सन्मानित करणार आहोत, परंतु या परफॉर्मन्स नंतर। धन्यवाद। या सुंदर अशा नृत्य आविष्काराला या दोन्ही कलाकारांना सन्मानित करण्यासाठी मी विशाल सदाफुले आपणास विनंती करतो की आपण या दोन्ही कलाकारांना सन्मानित करायचं आहे। मैभपो मी जसा उल्लेख केला त्याप्रमाणे आमची टिडवा महोत्सवाची कार्यकारिणी अथक परिश्रम घेत असतेच, काही कार्यकारिणी सदस्यांचा नामोल्लेख मी अगोदरच केलेला आहेच, परंतु त्यामध्ये आणखी काही संयोजकांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे। त्यांचा सहभाग खऱ्या अर्थानं हा मंच हा व्यासपीठ सगळ्यांसाठी उपलब्ध करून देतो। विजय भाऊंचे सन्माननीय भाऊजी विजयजी कोळी, विजय भाऊंचे खास मित्र आणि आंबिवलीला राहून सुद्धा टिटवाळा महोत्सवामध्ये ज्यांचं कार्य कर्तृत्व असतं आमचे मित्र रमणजी तरे, त्यानंतर प्रत्येक जबाबदारी पेलण्यासाठी पुढे असणारे आमचे विनोदजी देशमुख, त्याचप्रमाणे मान्यवरांचं नाव इथपर्यंत न चुकता घेऊन येण्याचं काम जे करतात आमचे मित्र अशोकजी जाधव, त्याचप्रमाणे खरं कोणत्याही कार्यक्रमाचा गाभा म्हटलं तर अगदी छोट्यातल्या छोट्या कामामध्ये सहभागी असणार आमचा बालशिलेदार कुणाल मांजरे, त्याचप्रमाणे संदीपजी सुरोशी कोणत्याही प्रकारचा आपल्यामध्ये आविर्भाव न आणता प्रत्येक कामात सहभागी असणारा, नंतर खरा म्हणजे हा झगमगाट आपण पाहता इलेक्ट्रिशियनची भूमिका बजावणारे आमचे मित्र गणेशजी झालटे,